नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे? एवढं दोन कलर शॉपिंग चालू आहे. तुम्हाला माहिती आहे, काल पण बरेच कपड्याची वगैरे शॉपिंग केली आणि आज आमच्या बाईला घ्यायची आहे बॅग. होय, ह्याच्यात एवढं दोनच कलर आहेत. तिला बॅग घ्यायची आहे, तर आलो घ्यायची, पण मला ते कलर पटा नाही. आणि सगळ्यात फेमस दुकान कीर्ती बॅग हाऊस, तुम्हाला माहित असेल आपल्या रुई पाटीवरचं कीर्ती बॅग हाऊस. फेमस आहे, म्हणजे तपले तेच सगळं वर्किंग वगैरे तुमचं तुम्हीच करता, स्वतःच सगळं असतं. आणि म्हणजे काय दुरुस्ती वगैरे करायची असेल तरी करून देतात, आणि आपण जसं त्यांना हे सांगेल तसं ते सगळं व्यवस्थित करून देतात. आणि आमच्या म्हणजे पोरांची दप्तरं ही सगळी इथूनच असतात. आपल्या काय म्हणतात टिफिन बॅग वगैरे आम्ही दुसरीकडून आणल्या ना, 15 दिवसाच्या फटून जातात, पण ह्यांच्या इथून नेल्या ना अख्ख्या वर्षभर टिफिन बॅग राहतात. म्हणजे क्वालिटीचा माल असतो मस्त. आता इथं आमचं चाललंय एक दोघींनी एक एक प्रस घ्यायचं चाललंय. आपली छोटीशी प्रस आहेत भरपूर, पण एक नवीन असावी म्हणून घेतोय. आता बाईला कुठली आवडली आपण आम्ही ह्या चॉईस केलेल्या आहेत. एक अशी आपली, हां म्हणजे प्रस खूप छान छान आहेत. तुम्हाला माहीत आहे साहेबांनी बरेच दिलेले आहेत, पण तरी पण एक घेतोय. छान डिझाईन वगैरे मस्त असं ब्रँड आहेत त्यांच्याकडे. पण आम्ही आपल्या असं थोडीशी जरा अशी फॅशनेबल घेतो आहे ना बाई. बाईनी पण एक घेतली, बाई म्हणली माझ्याकडे ब्लॅक नाही, तर तिने ब्लॅक घेतलाय. आणि मी माझ्याकडे आहे प्रस आहे, पण मी क्रीम कलर घेतलाय. तर चाललंय, आणि बाईनी बॅग एक घेतली आहे. असं चाललंय शॉपिंग, आणि पार्लरचं अजून राहिलंय. काय म्हणतो दादा मग? ठीक आहे. तर असं द्या, कोणाला घ्यायची असतील बॅग वगैरे, म्हणजे ट्रॅव्हल्स वगैरे करायचं असेल तर बॅग वगैरे छान मिळतात इथं. नंतर मुलांच्या मुलींच्या स्कूल बॅग वगैरे, नंतर आपले जेंट्स पॉकेट, लेडीजचे आपले बॅग, ट्रॅव्हलिंग बॅग सगळं मिळतं इथं. आणि क्वालिटी पण एक नंबर असते. गेल्या वेळेस म्हणजे सारखे आम्ही इथूनच घेतो. आणि दाजींनी ह्याच्या अगोदर एकदा जाहिरात पण केली होती तुमची, म्हणजे आमची ओळख नव्हती त्याच्या अगोदर पण आम्ही येत होतो. म्हणजे चॅनल वगैरे नव्हता त्यावेळेस पण. असं द्या, भरपूर माल वगैरे पण भरपूर असतो त्यांचा. पायजेल तशी आहे, पायजेल तशी आहे, इकडे आहे भरपूर स्टॉक असतो त्यांच्याकडे. तर पाहिजे असेल कोणाला बारामती मध्ये, आता तुम्हाला माहितीये बारामतीत जे आहेत त्यांना सगळ्याला माहितीये बाबा, फेमस आहे म्हणून. आणि चांगले गॅरंटेड माल वगैरे मिळतो. आणि काय असेल ही तरी दुरुस्त करून देतात. असं द्या, कसा वाटला छोटासा व्हिडिओ सांगा बाय सगळ्यांना.